आता बातमी आहे एमकेएन मराठीच्या इम्पॅक्टची, एमकेएन मराठीच्या दणक्याची। राज्याच्या पाटबंधारे विभागातील भ्रष्टाचाराची प्रकरणं खरं तर एमकेएन मराठीनं वेळोवेळी समोर आणली आणि उचलून देखील धरली। आणि अशाच विदर्भातील उमा बॅरेज प्रकल्पातील घोटाळा आम्ही समोर आणला, त्याची शासन दरबारी दखल घेण्यात आली आणि अखेर यातील घोटाळेबाजांवर कारवाई करण्यात आली। आमच्या बातमीची अँटी करप्शन विभागाने दखल घेत उमा बॅरेज प्रकरणातील भ्रष्टाचाराने बरबटलेले अधिकारी आणि बोगस कंपन्यांवर आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अखेर उमा बॅरेजला न्याय मिळाला, अँटी करप्शन विभागाकडून अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल। एमकेएन मराठीच्या दणक्यानंतर पाटबंधारे विभागाला जाग। विदर्भातील महत्वाच्या उमा बॅरेज प्रकल्पातील भ्रष्टाचारांवर कारवाई। आता या प्रकरणातील मोठे मासे कधी गळाला लागणार? हीच ती आम्ही लावलेली बातमी ज्यामुळे शासनाला जाग आली आणि महत्वाच्या उमा बॅरेज प्रकल्पाला न्याय मिळाला। या ग्राउंड रिपोर्ट मधून उमा बॅरेज प्रकल्प यातील दोषी अधिकारी, झालेला भ्रष्टाचार, हे सगळं आम्ही तुमच्या समोर मांडलं आणि अखेर याची दखल शासनाला घ्यावीच लागली आणि कारवाई करण्यात आली। उमा बॅरेज विदर्भात सिंचनाच्या हेतून उभारण्यात येणारा प्रकल्प, मात्र या प्रकल्पात पराकोटीचा घोटाळा झाला, यामुळे प्रकल्पाचा हेतू मागे पडला आणि प्रकल्प भ्रष्टाचारानं बरबटला। या घोटाळ्याची आम्ही तब्बल 2 महिन्यांपासून सतत पाठपुरावा करून दोषींवर कारवाईची मागणी करत होतो। अखेर शासनाला एमकेएन मराठीच्या वृत्ताची दखल घ्यावी लागली आणि अँटी करप्शन विभागाकडून ही कारवाई करण्यात आली। या प्रकरणातील सध्या कुणावर गुन्हा दाखल करण्यात आला तेही पाहूयात। गुन्हा दाखल झालेले अधिकारी वैष्णवी कन्स्ट्रक्शनचे सर्व संचालक, व्यवसाय कंत्राटदार। एमटी देशमुख तत्कालीन कार्यकारी अभियंता। टीबीपीआर इन्फ्राचे सर्व संचालक, व्यवसाय कंत्राटदार। अमर शंडे पॉवर ऑफ अटर्नी। अरुण पोपुडे तत्कालीन लेखापाल। विजय लोळे तत्कालीन कार्यकारी अभियंता। नरेंद्र मिश्रा तत्कालीन निविदा लिपी। या सगळ्या अधिकाऱ्यांवर आता गुन्हे दाखल करण्यात आले। दरम्यान सध्या ही कारवाई झाली असली तरी या प्रकल्पातील बडे मासे अजूनही गळाला लागले नाहीत की काय, हा प्रश्नच आहे। खरं तर यामध्ये जे बडे अधिकारी आहेत ज्यांनी सुनियोजित घोटाळा केला त्यांच्यावर ही कारवाई झालीच पाहिजे। एमकेएन मराठीच्या सतत 2 महिन्यांच्या पाठपुराव्यानंतर अखेर घोटाळ्यातील काही अधिकाऱ्यांवर कारवाई झाल्यानं काही अंशी उमा बॅरेजला न्याय मिळालाय हे मात्र नक्की। दरम्यान एमकेएन मराठीच्या सजग पत्रकारितेमुळे अखेर यातील भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली। आता यापुढेही अशा घोटाळे बहाद्दरांवर आमची नजर राहणार असून असे घोटाळे सजगतेनं नक्की समोर आणू। विशेष रिपोर्ट मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या आणि महत्वाच्या घडामोडींसाठी बघत रहा एमकेएन मराठी, प्रतिबिंब वास्तवतेचं। नमस्कार।